सदा सर्वदा प्रीति रामी धरावी सुखाची स्वे सांड जीवी करावी तेहे दुख ते सुख मानित जावे जुवे के सदा स्वस्वरूपी भरावे। सदा सर्वदा प्रीति रामी धरावी। स्वतः रामदास हे परम राम भक्त ते ह्या श्लोकात सांगताहेत की कायम तुमच्या मनात रामाविषयी प्रीती प्रेम जिव्हाळा असू द्या। तो अनादि अनंत असा भगवंत आहे, त्याच्याविषयी श्रद्धा बाळगावी आणि आपलं सुख दुःख हे त्यालाच अर्पण करावं। एक निर्विकारता असली पाहिजे आपल्या जगण्यासाठी। सुखाने घुरळूनही जाऊ नये आणि दुःखाने विचलित होऊ नये। दुसऱ्या चरणात समर्थ म्हणतायत की सुखाची स्वये सांडी जीवी करावी। सांडी म्हणजे सोडणे, सुख म्हणजे ऐहिक किंवा भौतिक सुख सुद्धा आपण म्हणू शकतो। ते सोडायची तयारी असली पाहिजे आणि ती सवय आपण आपली आपल्यालाच लावली पाहिजे। तेवढी निर्विकारता आपल्या मनामध्ये यायला हवी। त्याची शिस्त सवय जगताना आयुष्यात लागायला हवी। संसारात हे हवं ते झालं की अजून काहीतरी हवं ही लोभाची साखळी तुटायला हवी। ती सुख सोडून देता यायला हवी। रस्त्यावर झोपणाऱ्याला वाटतं की आपल्याला छप्पर असावं। ज्याला छप्पर आहे त्याला वाटतं एक चांगलं पक्क घर असावं। ज्याच्याकडे पक्क घर आहे त्याला वाटतं एक बंगला असावा आणि ज्याच्याकडे बंगला आहे त्याला वाटतं समुद्राकाठी एखादा छान आलिशान अजून एक बंगला असावा। तरी ह्याला शेवटच नाही, ही ऐहिक सुखाची व्याख्या आहे। स्वतःची सुख आपण होऊन थोडी थोडी सोडून देऊ जरा बाकीच्यांचा पण विचार करायला पाहिजे। आपल्याला आता या कोरोनाने चांगला धडा शिकवलाय। आपल्याकडे पैसा असून आपण कोणत्याही सेवा घेऊ शकत नव्हतो। संपत्ती असून बाहेर पडून काही विकत घेता येत नव्हतं। खूप जड गेला हा काम। सगळं स्वतःच स्वतःला करावं लागत होत। ही सवय आपल्याला आधीपासून असली असती तर अशा परिस्थितीत सुद्धा आपण सुखाने जगलो असतो। तसंच पूर आला, अतिवृष्टी, भूकंप, चोरी झाली अशा आपत्तींपासून आपण जमा केलेली ऐहिक सुख ह्याची घडी विस्कळीत होते हे जाणतो। नुकसान होतो आणि आपण गेलेल्या गोष्टींचं दुःख करत बसतो। तर त्यासाठी फार ऐहिक भौतिक सुखाच्या मागे न लागता ते सोडून देता यायला पाहिजे। म्हणजे मनाला क्लेश होणार नाही। सुखाला फार कवटाळून बसू नका, कुरवळीत बसू नका, तर ते स्वतः थोडं थोडं सोडून द्यायची सवय लावा असं समर्थ सांगताहेत। पुढे ते देह दुःखाविषयी उपदेश करत आहेत। देह दुःख ते सुख मानित जावे। आपण जसं सुखाला कवटाळून बसतो तसंच दुःखही कवटाळून ठेवतो। देह दुःख म्हणजे देहाला होणाऱ्या वेदना यातना म्हणजेच कष्ट। माणसाला कष्ट न करता प्रगती करायची असते। पैसा हवा असतो, सुखात राहायचं असतं, संपत्ती गोळा करायची असते। हे सगळं ऐहिक सुख उपभोगायचं तर आहे, पण त्यासाठी माणसाला स्वतःच्या देहाला जीवाला
कष्ट द्यायचे नाहीये. आणि सत्य तर असं आहे की स्वतः कष्ट केल्याशिवाय, देह झिजवल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. काही करताना कष्ट अडचणी खाच कळते जर येत नसतील किंवा येत नाहीये तर कदाचित तो सन्मार्ग नसेल आणि चुकीचा मार्ग हा यशाकडे नेत नाही. तर समर्थ म्हणत आहेत की हे जे देहाला कष्ट पडत आहेत त्यात सुख बनत जा, कारण ह्याच कष्टाची चांगली फळं आज नाही तर उद्या निश्चितपणे मिळणार आहेत. त्यामुळे कष्टापासून पळू नका, ते सतत करत रहा. ताक घुसळल्याशिवाय त्यातून लोणी निघणार आहे का? आणि असं जेव्हा तुम्ही कष्टाला, देहदुःखाला जेव्हा सुख मानाल आणि सुखाला हळूहळू सोडून द्याल तेव्हा समर्थ म्हणतायत की विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. म्हणजेच तुमच्या आत असलेला जो सूक्ष्म जीव आहे तो विवेकाने भरून जाईल, तुमची पापबुद्धी नष्ट होईल, सदाचरणाने तुम्ही वागाल आणि तुमच्या मनात कायम त्या रामाची किंवा त्या सत्याची किंवा त्या अनादि अनंताविषयी ओढ लागेल. त्याच्याशिवाय त्याच्याविषयी जिव्हाळा, प्रेम, आसक्ती, प्रीती निर्माण होईल, तुमच्या अंतरात विवेक भरलेला असेल. जय जय रघुवीर.